मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामाला आता गती मिळते. इम्पेरियल डेटा गोळा करण्यासाठी आज दुपारी 4 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. राजू सोनावणे माहिती देतील. राजू, फेब्रुवारीतल्या अधिवेशनाची घोषणा झाल्यानंतर वेग कसा आलेला आहे सगळ्या कामांना? ज्ञानाचा पाहतोय आपण. काल मुख्यमंत्र्यांनी सभागृहात घोषणा केलेली आहे की 1 महिन्याच्या आतमध्ये मागासवर्ग आयोग आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर फेब्रुवारीमध्ये सरकार त्यावरती निर्णय घेणार आहे. त्यामुळे कुठेतरी मागासवर्ग आयोगाच्या कामाला सुद्धा वेग आला आपल्या पाहायला मिळतोय. काल मागासवर्ग आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष जे आहेत ते नागपुरात येऊन गेलेले होते आणि आज जे आहे ते मुख्य सचिवांच्या उपस्थितीमध्ये बैठक बोलवलेली आहे. या बैठकीला राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त असणार आहे. खरं तर इम्पेरिकल डेटा गोळा करत असताना मागासवर्ग आयोगाला ह्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत लागणार आहे आणि त्यासाठीच मुख्य सचिवांनी ही बैठक बोलावलेली आहे. मागासवर्गीय आयोगाला जे आहे ते सहकार्य करावा अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या मुख्य सचिव देणार आहेत. त्यामुळे कुठेतरी या कामाला वेग आलेला पाहायला मिळतो. 4 वाजता ही बैठक ऑनलाईन होतील. त्यामध्ये राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते उपस्थित असणार आहेत. धन्यवाद राजू या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.